नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एमजी पुरी सहाय्यक शिक्षक के एल कोणता हायस्कूल डहाणू जिल्हा पालघर तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे माझे सोपे गणित। मित्रांनो, आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या LBR या मालिकेमध्ये प्रश्न क्रमांक 4 मधील काही उदाहरण अभ्यासत आहोत। आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये 4 उदाहरणे अभ्यासलेली आहेत। आज आपण आणखी एक उदाहरण अभ्यासणार आहोत आणि नंतर पुन्हा प्रश्न क्रमांक 5 कडे जाणार आहोत। चला एक विशेष उदाहरणे अभ्यासूया। आज मी तुमच्यासमोर 5 उदाहरण सादर करतो आहे। तुमच्याकडे संग्रही असू द्या, नीट समजून घ्या। चला तर मग या उदाहरण अभ्यासूया। प्रश्न क्रमांक 4। उदाहरण असे आहे, जिचे पहिले पद 100 आहे आणि तिच्या पहिल्या 6 पदांची बेरीज ही नंतरच्या 6 पदांच्या बेरजेच्या 5 पटी इतकी आहे, अशी अंकगणिती श्रेणी शोधा। आता आपण ते उदाहरण सोडवूया। मी तुम्हाला उदाहरणाची क्लिप ही दिलेली आहे, परत सोडवण्यासाठी एकदा वाचून दाखवतो। उदाहरण आहे, जिचे पहिले पद 100 आणि तिच्या पहिल्या 6 पदांची बेरीज ही नंतरच्या 6 पदांच्या बेरजेच्या 5 पटी इतकी आहे, अशी अंकगणिती श्रेणी लिहा किंवा शोधा असा प्रश्न तुम्हाला असेल। आता आपण सोडवूया। मग री या ठिकाणी तुम्हाला काय काय सूत्र माहिती असायला पाहिजे या ठिकाणी, तर मी त्या अगोदर सूत्र लिहून घेतो। बघा, तुम्हाला माहित असायला पाहिजे सूत्र TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 D। हे तुम्हाला एक सूत्र माहित पाहिजे या ठिकाणी सूत्र। त्यानंतर दुसरं सूत्र तुम्हाला माहित पाहिजे SN बरोबर N/2 चौकटी कंसात 2A अधिक N वजा 1 D। हे एक सूत्र तुम्हाला या ठिकाणी माहित पाहिजे। हे दोन सूत्र तुम्हाला जर माहित असतील तर हे उदाहरण तुम्हाला सोडवता येणार आहे। दोन्ही सूत्र पाठ ठेवा। शिवाय आणखीन असे एक सूत्र आहे SN बरोबर N/2। जर तुम्हाला पहिलं पद आणि शेवटचं पद माहित असेल तर बेरीज काढण्याचं हे सूत्र तुम्हाला या ठिकाणी वापरायचंय। मग सूत्र आहे T1 अधिक TN। हेही सूत्र तुम्हाला या ठिकाणी वापरायचे, म्हणून मी अगोदर हे तिन्ही सूत्र तुमच्या माहितीसाठी लिहून ठेवतो। लक्षात घ्या, हे सूत्र आणि या सूत्रामध्ये कधी काय फरक आहे। हे सूत्र जेव्हा तुम्हाला पहिलं पद आणि शेवटचं पद माहित असतं त्यावेळेस वापरायचंय आणि हे एरवी वापरायचंय। ठीक आहे, मग आता दिलेलं उदाहरण आपण सोडूया। तुम्हाला दिले काय आहे बघा, A बरोबर 100 दिलेला आहे, तुम्हाला दिले आहे। A म्हणजे पहिले पद, म्हणजे पहिल्या पदाला आपण काय म्हणतो, पहिल्या पदाला आपण T1 असेही म्हणतो, म्हणजे तुम्हाला दिलेला आहे। मग आता अट दिली तुम्हाला, तिच्या पहिल्या 6 पदांची बेरीज ही नंतरच्या 6 पदांच्या बेरजेच्या 5 पटी इतकी आहे, म्हणून मग आता अट पहिली आपण काढणार आहोत। अट पहिली काय आहे, किंवा पहिली अट म्हणण्यापेक्षा आपण काय करूया, सगळे एकत्र सोडूया। काय करूया, आता पहिल्या 6 पदांची बेरीज घ्या डायरेक्ट, पहिल्या 6 पदांची बेरीज अट म्हणण्यापेक्षा, 6 पदांची बेरीज। आता तुम्हाला 6 पदांची बेरीज करायची, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, याच्यामध्ये एकूण 12 पद आहेत। पहिले 6 घ्यायचे, पहिल्या पदाला आपण T1 म्हणतो आणि 6वं पद म्हणजे T6 असणार आहे, त्यांची बेरीज आपल्याला काढायची या सूत्राच्या सहाय्याने। म्हणून आता सूत्र आपण हे सूत्र वापरतोय SN चं। मग पहिली 6 पदे या ठिकाणी लिहितो असं, पहिल्या 6 पदांची बेरीज लिहिलेली आहे मी या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी S6 लिहितो। S6 बरोबर यांच्या ठिकाणी 6 आलेले आहे, म्हणून 6/2 चौकटी कंसात T1 अधिक TN आहे। मग T1 म्हणजे पहिलं पद, T1 अधिक N म्हणजे शेवटचं पद, काय आहे ते T6।
हे सूत्र झालं आपलं पहिलं आणि सहावं पद या सहा पदांची बेरीज करायची म्हणून एस सिक्स बरोबर गणित नीट समजावून घ्या भाग जाईल या ठिकाणी आलं तीन चौकटी कंसामध्ये तुम्हाला टी वन म्हणजे काय आपण म्हणतो ए त्याची किंमत घेतो मी ए अधिक आता अधिक टी सिक्स आहे मग या टी सिक्स ची किंमत याच्यामध्ये ठेवा यांच्या ठिकाणी सहा ठेवा मग इथे काय होईल ए तसाच राहील यांची किंमत सहा वजा एक म्हणजे पाच डी म्हणून या ठिकाणी टी सिक्स ची किंमत काय आली ए अधिक पाच डी मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल कारण पहा टी वन म्हणजे ए नीट समजून घ्या टी वन म्हणजे ए आणि टी सिक्स या सूत्रानुसार काढली ए ला ए आहे आणि एन वजा एक म्हणजे सहा वजा एक पाच गुणिले डी लिहिलं मी आता याची बेरीज करूया आपण म्हणून मला या सिक्स बरोबर तीन कंसामध्ये एकडे दोन ए अधिक पाच डी समजलं मित्रांनो हे आता आपण काय करणार आहोत ह्या तीनने ह्याला गुणया मी जरा या बाजूला लिहितो म्हणून एस सिक्स बरोबर गुणाकार करूया तीन दोन सहा ए अधिक तीन पाच पंधरा डी पंधरा डी हे झालं पहिल्या सहा पदांची बेरीज झाला मी एक म्हणतो विधान क्रमांक एक आता आपण शेवटचे सहा घेऊया शेवटच्या किंवा नंतरच्या नंतरच्या म्हणूया चालेल नंतरच्या नंतरच्या सहा पदांची बेरीज सहा पदांची बेरीज गणित नीट समजून घ्या जरा थोडस वेगळं आहे हे सहा पदांची बेरीज नंतरची घ्यायचे मग नंतरची सहा पद म्हणजे टी सिक्सच्या पुढे जायचे आपल्याला सूत्र हेच वापरायचे आपल्याला म्हणून मग नंतरचे मग आता नंतरचे म्हणतात आपण एस सिक्सच म्हणूया सहाच आहे ते सुद्धा बरोबर पण लक्षात घ्या या ठिकाणी नंतरचा शब्द आहे आणि इथे पहिले आहे मी जर त्याला अंडरलाईन करतो मी तुमच्या ओळखायला तुम्हाला सोपं जाईल हे नंतरचे सहा आहेत आणि हे पहिले सहा आहेत हा हे नीट लक्षात घ्या या ठिकाणी मग आता सूत्र तेच आहे सहा छेद दोन चौकटी कंसामध्ये टी सेवन ही लागले या ठिकाणी टी सेवन अधिक टी ट्वेल्व म्हणजे सहा पर्यंत आपण या ठिकाणी घेतले सहाच्या पुढे सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणून आता एस सिक्स शेवटचे सहा इथे बेक बेकरी सहा आता टी सेवन या सूत्रानुसार इथे सात ठेवायचा सहा वजा एक म्हणजे सहा आलं मग ए अधिक सहा डी अधिक या ठिकाणी काय सेम असच ए अधिक बारा नाही गेला अकरा डी आणि मग सोडूया आपण आता या सिक्स बरोबर हे तीन अशी तीन चौकटी कंस एक आणि दोन ए अधिक सहा आणि अकरा सतरा डी कंस पूर्ण करूया एस सिक्स बरोबर मग ह्याने आला पुन्हा तीन दोन सहा ए अधिक सतरा त्रिक एकावन्न डी मग हे झालं आपलं याच्यासारखं विधान दोन मग आता तुम्हाला दिलेली अट काय आहे दिलेली अट या ठिकाणी अट घेऊ आपण आता दिलेली अट पहा जरा उदाहरणामध्ये पहा बघा म्हणजे पहिल्या सहा पदांची बेरीज ही नंतरच्या सहा पदांच्या बेरजेच्या पाच पट आहे मग विधान एक व दोन वरून काय करायचं पहिल्या सहा पदांची बेरीज घ्या सहा ए अधिक पंधरा डी ही पहिल्या सहा पदांची बेरीज झाली बरोबर आता नंतरचे सहा पद घ्या नंतरचे सहा पद आहेत सहा ए अधिक एकावन्न डी आणि याच्या पाच पट आहे म्हणून ती पाच पट झाली मित्रांनो लक्षात हे समीकरण तुम्हाला मग आता सोडूया आपण सहा ए अधिक पंधरा डी बरोबर याने याला म्हणा साहेबांचे तीस ए अधिक पाच नाही म्हणा पाच एक पाच पाचा पाचा पंचवीस दोनशे पंचावन्न डी आता हा पंधरा डी तिकडे जाऊ द्या आणि तीस ए इकडे आणा म्हणून किंवा सहा ए तिकडे घ्या पंधरा डी इकडे आणा कोणतं एकच आहे मग मी काय करतो पंधरा डी आणि हे इकडे आणतो वजा
255 बी बरोबर 30 ए वजा हे 6 डी 6 येथे झाले 6 ए म्हणून आता वजा बाकी होईल वजा 255 मधून 15 गेले 240 डी बरोबर 30 मधून 6 गेले 24 ए 24 ए हा 24 आहे 24 ए मग आता हा ए जर दबवलीया आता आपण ए ची किंमत घेऊया म्हणून ऋण 24 240 240 डी बरोबर 24 गुणिले ए ए ची किंमत द्या किती आहे 100 ए ची किंमत आहे या ठिकाणी आपल्याकडे ए ची किंमत दिलेली आहे मग आता मी जरा या बाजूला येतो म्हणून ऋण 240 डी बरोबर गुणाकार करून घ्या 2400 आता हे 240 इकडे जाते म्हणून ऋण डी इकडे राहिला बरोबर 2400 छेदात 240 मग आता बरोबर काय आलं 10 भाग देईल ना 0 इकडे आणि म्हणून डी बरोबर काय आलं मित्रांनो ऋण 10 डी ची किंमत आली ऋण 10 हे ऋण चिन्ह तिकडे गेलेलं आहे आता म्हणून ती पदे किंवा ती पदे काढूयात आता पदे बरोबर ए ए ला काय म्हणतो आपण टी वन किती आलेले आपल्याला दिलेले आहे ते 100 त्यानंतर आता टी टू टी टू बरोबर आहे ए अधिक डी बरोबर ए किती आहे 100 अधिक डी काय आलेलं आपलं ऋण 10 ऋण 10 म्हणजे काय बरोबर 100 मधून 10 गेले 90 त्यानंतर आता टी थ्री काढूया आपण ए अधिक 2 डी हे सूत्र पाठवत द्या ना बरोबर 100 अधिक किती 2 डी आहे म्हणून इथे 2 कंसात ऋण 10 बरोबर 10 × 20 100 मधून 20 गेले राहिले 80 आणि किती पद काढतो मी टी फोर शक्यतो 4 पद काढा ए अधिक 3 डी बरोबर 100 अधिक 3 कंसात ऋण 10 बरोबर 3 × 30 100 मधून 30 गेले 70 आणि म्हणून आता ती पद आले पहा पहिलं दुसरं तिसरं चौथं पद याप्रमाणे पुढे पुढे कमी कमी जायचे आहे म्हणून उत्तर घेऊ आपण उत्तर ती अंक गणिती श्रेणी ती अंक गणिती श्रेणी बरोबर श्रेणी त्यांची पद द्यायची असतात आपल्याला मग पद लिहू आपण बरोबर पहिलं आहे 100 नंतर 90 नंतर 80 नंतर 70 आणि याप्रमाणे आपण पुढे पुढे जाऊ शकतो मित्रांनो मला वाटतं तुम्हाला हे समजलं असेल हे जरा वेगळं उदाहरण होतं आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद